ऑन करायचे बरोबर दहा वाजून एकतीस मिनिटे झालेली आहेत घड्याल मध्ये दहा वाजून तीस मिनिटांनी आपला पहिला चेंडू पडणार होता तर मॅच ऑन होते इथे पहिला चेंडू पडतोय मैदानावरती विशाल गुरव पी वनचा षटक हाल धावतोय त्याच्या समोर ऑन स्ट्राइक उमेश आजच्या दिवसातील पहिला चेंडू टाकण्यात आला आणि पहिल्या चेंडूला नक्कीच मी म्हणेन इथे हा निर्धाव चेंडू येतोय पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू टाकण्यात आला होता या आजच्या दिवसातील सामन्याची लढत मात्र निर्धाव चेंडूने होते उमेश जी खंडागळे यांना नक्कीच सुवर्ण संधी तीन षटकार लगावले तर पंकजभाई देसाई यांच्याकडून एक हजार रुपयाचा पारितोषिक अतिशय जबरदस्त चेंडू टाकलाय सन्मान दिलाय चेंडूला नक्कीच इथे एक धाव मिळणार पहिला एक धावेने खातं खोलते ते व्याघ्रश्वर वराट संघ सुवर्ण संधी नक्कीच उमेशजी खंडागळे यांना तीन षटकार लगावले तर पंकज देसाई यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक असणार आहे बघा पहिल्याच सामनावरतीच बक्षिसांची खैरात झाली आज आज संडे आज बक्षीस 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 बक्षीसच लागणार आज आता मात्र ऑन स्ट्राइक फलंदाज रोशन खंडाकडे धडाकेबाज फलंदाज मोठे फटके मारण्यात अतिशय माहिर असा हा फलंदाज पहिला चेंडूला बघा व्यवस्थित निरखून घेतलाय पारखून घेतलाय आणि भेदून दिले आजच्या दिवसातील दिल पहिल्या सामन्यातील पहिला षटकार खेचतोय तो म्हणजे रोशन खंडागळे धन्यवाद डी जे डी जे अभिला माझी नक्कीच कळकळ असेल आज सुपर संडे आपण रात्रीच अल्बम सेट करणं गरजेचं होतं उद्या सोमवारचा दिवस बावीस जानेवारी प्रभू रामचंद्र प्रतिष्ठा सोहळा पार पडतोय अयोध्यामध्ये तर तुम्ही आजपासूनच तो अल्बम सेट करणं गरजेचं आहे नवीन नवीन न्यू सॉन्ग बरेचसे आलेत ते तुम्ही थोडंसं सर्च मारा या मैदानावरती आज गर्दी भरपूर होणार आहे पुढील चेंडू नेक्स्ट बॉल आता नक्कीच इथं थोडासा वेरिएशन चेंज झालं नक्कीच विशालचं कौतुक करावं लागेल याच्या अगोदरचा चेंडू थोडासा मी म्हणेन हा ओरपीच मध्ये चेंडू टाकण्यात आला होता त्याला नक्कीच व्यवस्थितपणे निरकून पारखून घेऊन रोशनने मात्र सीमारेषा पलीकडं षटकार मारला त्याच्यानंतरचा नेक्स्ट बॉल जो आला होता थोडासा वेरिएशन होता चेंडूमध्ये थोडासा चेंडूला वेग होता मात्र एक या चेंडूवरती एक धाव मिळाल ती व्याग्रेश्वर वराट संघाला पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू इथे रनआउट चान्स आहे परंतु अतिशय सुंदर अशी रनिंग म्हणावी लागेल चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल एक धाव मिळाली ती व्याघ्रेश्वर वराट संघाला सकाळचं सत्र आहे थोडीशी विकेट जी असते थोडीशी हलका हलकी विकेट मी म्हणायला सकाळी दव पडतं त्याच्यामुळे नॉर्मली विकेट थोडीशी ही नरम असते सॉफ्ट असते त्याच्यामुळे चेंडू बॅटवरती थोडासा येण्यास मदत मिळत नाही पण दुपारच्या सत्रामध्ये विकेट अतिशय टनक असते ऊन असतो त्याच्यामुळे चेंडू बॅटवर परफेक्ट येतात त्यामुळे कालच्या दिवसात आपण बघितलं असेल की जयनुमान देसाईपाडा आणि नवघर या संघामध्ये सर्वात उत्कृष्ट सर्वात उच्च धावसंख्या या मैदानावरती झाली ब्याण्णव धावसंख्या झाली दुपारच्या सत्रामध्ये टोटल कालच्या दिवसामध्ये त्या मॅचमध्ये दोन्ही इनिंग्स जर पकडले तर दो, दोन्ही इनिंग्समध्ये टोटल स्कोअर झाला होता काहीतरी एकशे साठ रन काहीतरी जवळजवळ झाले होते म्हणजे एवढा स्कोअर झाला होता बघा पण दुपारच्या सत्रात ही विकेट अतिशय टनक होते चांगल्या बॅटवरती बॉल येतात तर पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय एक षटकाच्या मात्र धावसंख्या झाली होती आतापर्यंत संघाची बिनगडीबात दहा धावसंख्या झालेली आहे एक चांगली मी म्हणेन संत सुरुवात नक्कीच झाली व्याघ्रेश्वर वराट संघाची कुठेतरी नक्कीच दहा धावा दहाव फलकावरती लागलेल्या आहेत परंतु व्याघ्रेश्वर वराट संघाच्या बाबतीत सांगायचं झालं एक मी म्हणेन खरंच बऱ्याचशा फलंदाजांचा भरणा असणारा असा संघ आहे अजूनही मागे मी म्हणेन विठ्ठल तेलंगे असतील शुभम असेल विनोद असेल रुपेश असेल असे धडाकेबाज फलंदाज मागेमध्ये मा एक चांगला फलंदाजाचा दा भरणा असणारा संघ आहे परंतु खरंच जांभूळपाडा संघाचा मग विचार करत झाला तर फलंदाज प्लस गोलंदाज असा हा संघ आहे एका बाजूला मी म्हणेन नक्कीच आशिष शेळके असतील विशाल गुरव असतील वैभव असतील बरेचसे फलंदाज असे धडाकेबाज फलंदाज आहेत वळूया नेक्स्ट ओव्हरवरती नक्कीच गोलंदाजी मार्फत गोलंदाज येतोय द्वितीय दुसरा षटक घेऊन तेजस व्हेरिएशन गोलंदाज आज सुद्धा यंगस्टर गोलंदाज आहे त्याच्या समोर तितका धाकड बल्लेबाज रोशन खंडागळे हलकासा स्टेअर केलाय चेंडू नक्कीच इथे पॉईंटच्या दिशेने आलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळतंय ते रोहित याचं दरम्यान इथे दोन धावा मिळतील त्या व्याघ्रेश्वर वराट संघाला बऱ्याच वेळानंतर नक्कीच मला मैदानामध्ये रोहित दिसतो आहे आज थोडंसं बरं वाटतंय एक बघा परफेक्ट टीम ज्यावेळेस आपली मैदानात उतरते ना संपूर्ण टीम तेव्हा खेळण्याची एक मजा वेगळी असते आज रोहित नक्कीच आपल्याला मैदानात खेळताना दिसतोय पुन्हा एकदा हलकासा स्टेअर केलाय तिथे मात्र क्षेत्रक्षक इथे हजर होत आहे नक्कीच एक धाव मिळणार पॉईंटच्या दिशेने हलकासा स्टेअर केलाय दरम्यान चेंडूला वेग नव्हता त्याच्यामुळे क्षेत्रक्षक अलगतपणे तिथे पोहोचला आणि एक धाव मात्र मिळाली ती वराड संघाला पुन्हा एकदा आता आता स्ट्राईक मात्र उमेश खंडागळे एक जबरदस्त असा धडकेबाज फलंदाज स्फोटक फलंदाज आजच्या सत्रातील पहिली लढत आहे व्याग्रेश्वर वराड संघाकडून नक्कीच एक माइंडमध्ये कॅल्क्युलेशन असणार उमेशचा मोठी धावसंख्या उभारण्याचं स्टेप आउट करून माझा प्रयत्न आणि इथे मात्र बघा वेल ट्राय झालाय नक्कीच म्हणेन मी परंतु हाताला चिरून नक्कीच चेंडू चाललाय या खणखणीत खन, दणधणी सात चौकार धन्यवाद डीजे नक्कीच क्षेत्रक्ष गणेश होता तिथे परंतु चेंडूला अतिशय वेग होता व्यवस्थितपणे जर व्यवस्थितपणे चेंडूला पाहिलं गेलं असतं नक्कीच चांगला झेल झाला असता उमेश नक्कीच बाद झाला असता परंतु हाताला नक्कीच मी म्हणेन चिरून हा चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर नेक्स्ट बॉल अतिशय जबरदस्त देखना नेत्रदीपक असा फटका येतोय कवरच्या दिशेने येतोय हा एक जबरदस्त हायेस्ट सिक्सर शप्रतिम आपण सॉन्ग वाजवलं नक्कीच देवा श्री गणेशा सर्वच जण आज नक्कीच प्रत्येकाच्या घरात आपल्या देवदेवतेला आशीर्वाद घेऊन या मैदानावरती उतरणार यात काय शंका नाहीये पुन्हा एकदा शॉर्ट फिट होती नक्कीच चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक येतो की नक्कीच एक एकदा इथं मिळाले दुसऱ्या प्रयत्न होतोय आणि दोन धावा इथे आरामात पूर्ण होत आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती व्याघ्रेश्वर वराट संघाची अतिशय खरंच जबरदस्त याच्या अगोदर चेंडूवरती एक चांगला लॉंगेस्ट आहे षटकार आला त्याच्यानंतर नक्कीच एक चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट देण्यात आला सन्मान देण्यात आला मात्र दोन धावा मिळेल त्या चेंडूवरती अतिशय सुंदर अशी नक्कीच म्हणावी लागेल सुरुवात चांगलीच चालू आहे व्याघ्रेश्वर वराट संघाची पुढील चेंडू नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता मग पुन्हा एकदा गणेश मात्र चेंडूच्या इथे होते थोडंसं फंबलिंग झालंय पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होते नक्कीच एक धाव मिळणार व्याग्रेश्वर वराट संघाला दोन षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि आतापर्यंत धाव दा संख्या झाली ती धाव फलकावरती बिनगडीबात व्याग्रेश्वर वराड संघाची सव्वीस धाव संख्या ट्वेंटी सिक्स रन्स चवळी या मैदानावरती वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येते विशाल एक जबरदस्त असा गोलंदाज आहे पहिल्या षटकात दहा धावा खर्च केल्या होत्या अतिशय सुरेख चेंडू नक्कीच इथे पंचांकडे अपील मागतात पंच सांगतात की नक्कीच हा चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चाललाय दरम्यान इथे बाईकच्या स्वरूपात लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळणार आणि आता मात्र ऑनस्ट्राईक फलंदाज आला आहे रोशन खंडागळे जबरदस्त असा धडाकेबाज फलंदाज आहे एक चांगली पार्टनरशिप इथे नक्कीच मी म्हणेन व्याग्रेश्वर वराट संघाची होताना दिसते दोन षटकात सव्वीस धावा आल्या होत्या पहिल्या षटकात दहा धावा दुसऱ्या षटकात सोळा धावा आल्या तिसरंच षटक चालू आहे आता अतिशय सुंदर चेंडू टाकण्यात आले नक्कीच इथे अतिशय सुंदर नक्कीच म्हणान एक धाव इथे आरामात पूर्ण झालेले तेजस मात्र चेंडूवरती येतोय एकच धाव मिळणार पाच षटकांचा सामना असेल किमान पाच षटकांमध्ये जर जाकमता जांभळूळ पडा एक जबरदस्त असा बलाढ्य संघ आहे व्याघ्रेश्वर वराडला किमान पाच षटकांमध्ये साठ धावा तरी स्कोरबोर्डवरती येणं गरजेचं आहे किमान पंचावन्न ते साठ धावा अतिशय जबरदस्त तोडला चेंडू नक्की चेंडू जाईल जाईल आणि चेंडू गेलाय वन बाऊन सीमा रेषेचा बाहेर येतो या खणखणी दण असा हा चौकार जबरदस्त असा नक्कीच मी म्हणेन चांगलं कमबॅक केलं आता मात्र उमेशने पहिल्या दोन चेंडूवरती दोन सिंगल आल्या त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच एक चौकार येतोय नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त तटोला चेंडू चेंडू जातोय का चांगलं क्षेत्रक्षण तिथे बघायला मिळतंय नक्कीच सरळ टाळे झाल्या पाहिजेत वैभवसाठी अतिशय क्षेत्रक्षण मी म्हणे नक्कीच आपल्या संघासाठी दोन दावा केला आणि इथे मात्र काय झालंय बघा ओ माय गॉड एवढं चांगलं क्षेत्ररक्षण करून जर त्याला क्षेत्रक्षणाची साथ जर लाभत नसेल तर पंच हे धावा किती सहा धावा बघा असा एक फटका आला मैदानामध्ये त्या फटक्यावरती सहा धावा भेटल्या आपल्याला चौकार आडवून सुद्धा चांगलं क्षेत्रक्षण करून सुद्धा कुठेतरी आशिषजी शेळके सुद्धा हसताना दिसत आहेत थोडेसे नाराज सुद्धा असतील बघा राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला अतिशय महत्व आहे चेंडू नक्कीच हवे ते चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक येतोय का आणि ते मात्र चांगला झेल टिपतोय तो मात्र तेजस पहिला गडी होतोय तो व्याग्रेश्वर वरड संघाचा उमेशच्या स्वरूपात नवीन फलंदाज मैदानात एंटर होत आहे प्रबंचन हा एक जबरदस्त असा धडाकेबाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली करतात दल्वी। आमचे गिरीश दादा दळवी इथं आलेले आहेत दादांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय आपलं स्वागत आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रमोद हे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आपला आपलं हार्दिक स्वागत आहे वळूया पुन्हा एकदा मैदानावरती विशालचं खरंच कौतुक करावं लागेल नक्कीच कारण की आतापर्यंत परत विशालने धावा खर्च केल्यात त्या बारा धावा खर्च केल्यात जबरदस्त तटवला चेंडू स्टेट ड्राईव्ह खेळलेला फटका नक्कीच तिथे तेजस मात्र हजर झालाय चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय एक धाव मिळणार ती व्याघ्रेश्वर वराट संघाला दरम्यान तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती व्यागरशर वराड संघाची एक गडी बाद थर्टी नाईन एकोणचाळीस धावसंख्या थर्टी नाईन रन्स लॉस ऑफ वन विकेट तर तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत धावसंख्या झाली एक गडी बाद एकोणचाळीस धावसंख्या शेवटच्या दोन षटक शिल्लक आहेत नक्कीच नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्फत येतोय वैभव इथे नक्कीच पंचांकडे अपील मागतायत आणि पंचांनी सांगितलेलं आहे की नक्कीच ओ यू टी आऊट मात्र इथे कट आहे दरम्यान फलंदाज बाद होते तो व्याग्रश्वर वरड संघाचा प्रबंजन बऱ्याचशा वेळा आम्ही पाहिलेले की बऱ्याचशा वेळा मोठे फटके मारण्याची ताकद आपल्या मनगटात ठेवत असतात असे विनोद मात्र नक्कीच मैदानात आहेत नक्कीच कौतुक करावं लागेल वैभव याचं त्याने पहिल्याच चेंडूवरती नक्कीच प्रबंजनला माघारी परतवलंय अतिशय सुरेख गोलंदाजी चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती वैभव याची नेक्स्ट बॉल नक्कीच आपल्या जाखमाता जांभूळपडा संघाला नक्कीच इथे चेअर अप करण्यासाठी गिरीजचा दलबी नक्कीच आलेत आपल्या गावचा संघ आहे जबरदस्त फटका आहे नक्कीच या फटक्यावरती किती मिळतील नक्कीच हा सक्सेस ठरतोय सक्सेस ठरतोय चेंडू जातोय सीमा रेषेत बाहेर तोय या खणखणीत दणदणीत असा हा धन्यवाद डीजे नक्कीच डीजे अभी आज आपल्याला नक्कीच आपल्यावरती लक्ष असणार आहे सर्व प्रेक्षकांचं आमचे सुधागड सांस्कृतिक क्रीडा मंडळचे कार्याध्यक्ष बालरामजी गायकवाड इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आणि त्यांचेच बंधू आमचे मनीष दादा गायकवाड हे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे बघा मनीषदादा गायकवाडांनी मला असं वाटतं क्रिकेट थोडंसं लांब ठेवलंय आमच्या बाळांमध्ये अजून क्रिकेट खेळतायत तर आपला दोघांचाही स्वागत आहे मनीषदादा गायकवाडांच्या बाबतीत नक्कीच सांगेल मी अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये सुधागड तालुक्यातील कोणताही पेशंट जाऊ द्या अतिशय आवर्जून जातात विचारतात विचारपूस करतात काही मदत लागली तर मदत सुद्धा करतात आमचे गिरीशदादा दलवी इथे नक्कीच उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं स्वागत करतील मी विनंती करतोय अनिलजी देसाई की आपण गिरीशदादांचं स्वागत करायचं आहे दरम्यान हा चेंडू नक्कीच मी म्हणेन इथे निर्धाव चेंडू येते क्रिकेटवर अतिशय प्रेम आमच्या गिरीशदादांचं गिरीशदादा दलवी या सुधागड तालुक्यात एक जबरदस्त नाव आणि दिलदार व्यक्तिमत्व अशा दिलदार व्यक्तिमत्वाचं मी म्हणजे नक्कीच चांगलं स्वागत झालंय ते कवरला नक्कीच षटकार येतोय त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रमोद सुद्धा इथे आले त्यांचं सुद्धा इथे स्वागत झालं मी विनंती करतोय अजित जे देसाई यांना की आपण स्वागत करायचंय करत असतात परंतु नक्कीच या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येतील का याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय नवीन गोलंदाजी मार्फत गोलंदाज येतोय गणेश शेवटचा षटक नक्कीच या षटकात किती धावा येतील मग तर ऑन स्ट्राईक फलंदाज आहे विनोद जबरदस्त तटोलाय चेंडू नक्की जा चेंडू चाललाय वन बाऊन सीमा रेषेचा बाहेर रे येतोय खणखणीत दणदणीत असा हा चौकार गणगणित प्रहार केला इथे चौकार नक्कीच आलाय नक्कीच मी म्हणेन विनोद याच्या बॅट मधून नेक्स्ट बॉल गणेशाचा नक्कीच विनोद नक्कीच आक्रमक रूप धारण करतोय इथे मैदानावरती पहिल्या चेंडूवरती वरती, वरती गणगणित प्रहार केलाय त्याने आणि इथे मात्र नक्कीच वेरिएशन आहे चेंडूमध्ये थोडासा हलकासा चेंडू मी म्हणेन हा गुडलेन स्वरूपाचा चेंडू होता परंतु चेंडूला वेग होता त्यामुळे विनोदला हा चेंडू काहीचा फारसा समजला नाहीये दरम्यान निर्धाव चेंडू होते इथे कम बॅक करतोय मात्र गणेश धनंजय देशमुख आलेला आहे पहिल्या दिवशी एकगाव ग्रामीण ग्रामीणमध्ये काई फिनिश काय फिनिश केला होता धनंजयने पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू होता परंतु इथे क्षेत्रक्षणाची नक्कीच साथ लाभली नाहीये अशीच शेळके कुठेतरी मिस्टेक करतायत बॅट ची एज लागले नक्कीच म्हणेन मी आणि इथे मात्र चार धावा मिळतील त्या व्याघ्रेश्वर वराट संघाला तर नक्कीच याच मैदानावरती परळी क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरती चार तालुक्यांमधून सोळा ग्रामपंचायत आपल्याला या मैदानावरती खेळताना दिसतील स्टेप आउट करून प्रयत्न आहे इथे मात्र बीट झालाय चांगला प्रयत्न केला गेला रनआउटचा चान्स होता रनआउटचा चान्स सुद्धा मिस झालाय दा दरम्यान इथे बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळणार चांगला प्रयत्न केला गेला आशिष शेळगे यांच्या माध्यमातून नक्कीच मी म्हणेन परंतु रनआउटचा चान्स मिस झाला इथे एक धाव मिळते ती व्याघ्रश वराट संघाला ग्रामपंचायत प्रीमियर लीग याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार दिनांक तेवीस फेब्रुवारी ते तीन मार्च याच मैदानावरती थरार पाहायला मिळणार आपल्याला जबरदस्त तडोलाय चेंडू क्षेत्ररक्षक हजार झालाय कोणती इच्छुक करणार नाही दरम्यान इथे तिसरा गडी बाद होत आहे व्याघ्रेश्वर वराड संघाचा तो म्हणजे रोशान्य खंडागडे आहे एंटर होते संघाचा कर्णधार मुख्य असा खेळाडू विठ्ठलजी तेलंगे अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय शॉर्ट डिलिव्हरी दिलेवरती नक्कीच इथे मात्र दुसऱ्या धावण्याचा इथे प्रयत्न झालाय थोडासा मिसफिल्डिंग नक्कीच आज नक्कीच जाकमता जांभूळपाडा सांगायची बऱ्याचशा वेळा मिसफिल्डिंग आणि इथे पुन्हा एकदा <laughs> व्हायरल 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 शंभर टक्के व्हिडिओ व्हायरल होणार यात काही शंका नाही आणि इथे पुन्हा एकदा पंच धावा किती या चार धावा माय गॉड सर कट होती ओके दादा नक्कीच शंभर टक्के व्हिडिओ व्हायरल होणार हल्ली बघा युट्यूबच्या माध्यमातून आहे ना एखाद्या फिल्डरने मिसफिल्डिंग केली एखाद्या खेळाडूने चांगलं क्षेत्रक्षण केलं एखाद्या फलंदाजाने चांगला षटकार दा मारला चौकार मारला तर ती व्हिडिओ लगेच क्रॉप केली जाते आणि इन्स्टावरती पोस्ट केली जाते आणि इन्स्टावरती त्याला लगेच व्हायरल केलं जातं बघा आपल्या टायमामध्ये असं क्रिकेट नव्हतं लाईव्ह प्रक्षेपण नव्हतं काही नव्हतं साधी विकेट असायची शॉर्ट विकेट असायची शॉर्ट विकेट्सवरती सुद्धा आपण एक एक ओवरचे सामने खेळायचो बघा शूज आत्ता कंपल्सरी झाले त्या टायमाला शूजसुद्धा नसायचे पॅरेकॉनची चप्पल घालून आपण खेळायचो असं क्रिकेट पहिलं होतं परंतु टेक्नॉलॉजीचा विचार केला गेला असता आता कुठेतरी क्रिकेटचं नक्कीच मी म्हणेन जे आता सर्व गोष्टी ज्या आहेत युट्यूबच्या सगळ्या गोष्टी बदलल्या गेल्या आहेत क्रिकेटचं नक्कीच मी म्हणेन कुठेतरी फ्युचर ब्राईट झालं आहे आता आणि आता क्रिकेटला प्रोचा दर्जासुद्धा मिळतो आहे टेनिस क्रिकेटला म्हणजे कुठेतरी टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना कुठेतरी सोनेरी दिवस येताना दिसतील आपण घरातून ज्यावेळेस बाहेर पडतो याच्या अगोदर बघा घरातून मंडळी आपल्याला बऱ्याचशा वेळा ओरडतात की चाललं उन्हाळायला चालला खेळायला चाललं पण आता कुठेतरी टेनिस क्रिकेटला प्रोचा दर्जा येणार आहे तर नक्कीच घरातल्या लोकांनासुद्धा समाधान भेटेल की नाही आता बाबा टेनिस क्रिकेटमध्ये माझा मुलगा खेळतो चांगल्या प्रकारचं मानधन कमवतो हे सोनेरी दिवस नक्कीच आता येणार आहेत तर या मैदानावरती पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती व्याग्रेश्वर वराड संघाची तीन गडी बाद पासष्ट धावसंख्या सिक्स्टी फाईव्ह रन्स लॉस ऑफ थ्री विकेट्स बघा पुन्हा एकदा मी एक अनाउन्समेंट करतोय की तळ्याच्या बाजूला कोणीही लघुशंका करू नका प्लीज तर पासष्ट धावा नक्कीच झाल्या स्कोअरबोर्डवरती सिक्स्टी सिक्स धावांचं नक्कीच जर टार्गेट असेल ते जाकमाता जांभूळपाडा संघाच्या समोर चला विनंती असेल वराड संघ आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय प्लीज तर याच मैदानावरती परळी क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावरती आपल्याला तेवीस फेब्रुवारी ते तीन मार्च तीन मार्च या कालावधीमध्ये नक्कीच आपल्याला इथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग पाहाव्यास मिळणार आहे चार तालुक्यामधून आपल्याला इथे सोळा ग्रामपंचायत खेळताना दिसतील त्याची रोख रक्कम प्राईज असेल प्रथम क्रमांक दीड लाख रुपये एक लाख पन्नास हजार रुपये द्वितीय पारितोषिक असेल सत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय पारितो पारितोषिक असतील चाळीस हजार चतुर्थ चाळीस हजार त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज जे असतं आकर्षण मेन मॅन ऑफ द सिरीजला ला मात्र इथे बाईक दिली जाणार आहे त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांना बायसिकल देण्यात येणार आहे नक्कीच ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा थरार याच मैदानावरती ते आपल्याला तेवीस तारखेपासून तेवीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधी पाहाव्यास मिळणार आहे चला माझी विनंती आता जाखामाता जांभूळपाडा संघाने आपल्या सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत तर ती चेंडू आणि सासष्ट धावांची आवश्यकता असेल ती जाख माता जांभूळपाडा संघाला आणि इथे रायगडचा एक बुलंद आवाज या मैदानावरती आपल्याला आज नक्कीच प्रेक्षकांना मन मोहित करणार असे आपले सर्वांचे लाडके दुगाडे सर इथे हजर झालेत स्वागत आहे दुगाडे सर आपलं या देसाई चषकामध्ये दुगाडे सर नक्कीच आपलं स्वागत आहे आज संडे फायनलचा दिवस प्रेक्षक गर्दी करणार या मैदानावरती आणि आपला आवाज या मैदानावरती प्रेक्षकांना मन मोहित करून जाणार यात काही शंका नाही आहे दोन ते दोन, चार चशक, दोन अनी तीन अनी चार फेब्रुवारीला नक्कीच सुप्रीम चषक अचानक मैदान मोहपाडा इथे आपल्याला सुप्रीमो चषक भेटीस येतोय दोन तारखेला तालुका हाफ आणि तीन आणि चारला ऑल इंडिया ओपन अच्छा तीन तारखेला ऑल इंडिया ओपन आणि चार तारखेला सेमी फायनल आणि फायनल होणार आहे तर सुप्रीम म्हणजे महाराष्ट्रातली मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते ती सुप्रिम बघा आज आम्ही दुगाडे सरांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत आम्ही नौके समालोचक आहोत पण आम्ही त्यांच्याकडनं आज बऱ्याचशा नॉलेज सुद्धा घेणार आहोत तर रायगड जिल्ह्यातील पहिली नाईटची टुर्नामेंट सुरू सुरू करणे सु, सुप्रीमने सुरू केली होती बघा सुरुवातीला ज्या वेळेस सुप्रिमो चालू झाला होता त्या स्टंपच्या बाजूला मोठे मोठे बल्ब लावण्यात आले होते टा टावर उभे करून म्हणजे तिथून सुरुवात झाली होती नाईटची सासष्ट धावांचं लक्ष असणार आहे तर दरम्यान वळुया मैदानावरती सलामीचे फलंदाज मैदानामधून आले जाख माता जांभूळपाडा संघाकडून आशिष शेळके आणि वैभव फपाळे दरम्यान वॅग्रोशर वराड संघाकडून पी वनचं षटक हातालतोय एक अष्टपैलू खेळाडू विठ्ठल तेलंगे दुगाडे सर नक्कीच ज्या वेळेस वरून बघितलं असेल आपण हे मैदान आपल्याला वाईट वाटलं असेल की नक्कीच हे सामने एक लाख रुपयाची प्रतियोगिता आहे की काय पन्नास हजार रुपये पारितोषिक आहे बघा पण आयोजन बघा नक्कीच देसाई चषक म्हटल्यानंतर आयोजन खूप सुंदरच केलंय कुठलीही काटकसर का नाही आहे ओळ्या मैदानावरती पहिला पिवंच षटक हाताळतोय विठ्ठलजी तिलंगे त्याच्यासमोर ऑनस्ट्राईक फलंदाज आशिष शेळके एक लेजंड क्रिकेटर जबरदस्त असा खेळाडू बरेचसे टुर्नामेंट बरेचसे चषक बरेचसे स्पर्धा गाजवून सोडणारा असा फलंदाज डी जे पहिला चेंडू इथे टाकण्यात आलाय नक्कीचा स्लोअर पद्य चेंडू होता मात्र आशिष शेळक्याने हा चेंडू फारसा काही समजला नाही आहे पहिला चेंडू निर्धाव चेंडू येते बघा मी मगाशी सांगितलंय की विठ्ठल तेलंगे एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू आहे बरेचसे टुर्नामेंट्स मात्र त्यांनी खेळलेले आहेत एक चांगला अनुभव मात्र त्यांच्या पाठीशी नक्कीच आहे पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्नमध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव होते अशीच शेळके कुठेतरी मी म्हणे बॅक फुटला येत आहेत कारण की पहिला चेंडू निर्धाव आला त्याच्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा निर्धा आलाय अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ती विठ्ठलजी तिलंगी यांची चांगली सुरुवात पिवन षटक घालतायत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅक टू बॅक इथे मात्र नक्कीच मी म्हणेन तीन चेंडू निर्धाव जात आहेत कुठेतरी चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट देणं सन्मान देणं हे गरजेचं असतं परंतु आशिष शेळके माध्यमातून असं काही पाहायला मिळत नाही आम्हाला नक्कीच मोठे खेळाडू आहेत लेजंड क्रिकेटर आहेत परंतु असे शॉर्ट्स खेळणं आणि मि, मि, चेंडू मिस होणं नक्कीच अशी शेळके यांची स्पेशलिटी नाही आहे अर्णव शेळके यांच्याकडून नक्कीच प्रत्येक षटकारासाठी शंभर रुपयाचा पारितोषिक आहे आशिष शेळके यांच्यासाठी सुरुवात नक्कीच मी म्हणेन इथे एक धावेने होते श्री गणेशा एक धावेने होते नक्कीच जाका माता जामुलपाडा संघाचा आणि आता मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज आलाय जो वैभव फोपाळे अतिशय स्फोटक फलंदाज तर नेक्स्ट मॅच कॉल येतो इथे विला जाता युवा मंच मानखोरे विरुद्ध कांसळ दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षामध्ये टॉस टॉससाठी परळी क्रिकेट असोसिएशन जे मैदान या मैदानाला करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली आहे सर्व परळी क्रिकेट असोसिएशन कमिटीने आणि हे भव्य दिव्य असं मैदान उभं केलं आहे याच मैदानावरती आपल्याला ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळणार आहे चार तालुक्यातून सोळा ग्रामपंचायत याच मैदानावरती खेळताना दिसतील आपल्याला नक्कीचा स्लोर फुलटा मध्ये चेंडू त्याला नक्कीच स्टेअर केला चेंडू जाते गोळीच्या चे वेगाने सरसळ सीमारशा बाहेर होतो पहिला खणखणीत असा चौका धन्यवाद डीजे अभी नक्कीच कुठेतरी आता मी म्हणेन नक्कीच जे पहिले तीन चेंडू निर्धाव आले होते त्याच्यात चौथ्या चेंडूवरती एक धाव आली आणि पाचव्या चेंडूवरती इथे चौकार आलाय शेवटचा शेवटचा चेंडू असेल पहिला पिवन षटकातील पुन्हा एकदा हा चेंडू स्लोअर फुलटॉस होता त्याला मात्र भेदून दिलाय हा येतोय ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक खणखणी दुसरा चौकार डीजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव संख्या झाली ती बिनगडीबात नऊ धाव संख्या एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल संत सुरुवात नक्कीच झालेली आहे परंतु सासष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे आणि नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्फत आलाय शुभम जबरदस्त नक्कीच हलकासा स्टियर केला स्लीप आणि कव्हरच्या मधून नक्कीच मी म्हणेन एक धाव मिळणार तर या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये सर एका मॅचमध्ये एकशे साठ धावा आल्या ब्याण्णव धावा स्कोर बोर्डतील लागल्या होत्या त्या नवगर संघाच्या आणि त्याला चेस करताना सत्तर धावा सुद्धा बनवल्या त्या देसाईपाड्याने म्हणजे जवळजवळ एकशे साठ धावा एकाच सामन्यामध्ये आल्या सर्वात हायस्ट टोटल कालच्या सामन्यातली जबरदस्त स्टेट डाईव्ह खेळलेला फटका तिथे क्षेत्रक्षण नक्कीच चांगलं पाहायला मिळतंय उमेश मात्र चेंडूच्या खाली येतोय चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय चांगलं चेंडू टाकण्यात आला शुभमच्या मार्फत निर्धाव चेंडू येते इथे नक्कीच पंचांदा डिसिजन येतोय आज चेंडू हाईट फॅक्टर करतोय बिमरच्या स्वरूपात चेंडूला नो घोषित करतायत नो प्लस या चार धावा मिळतील पाच धावा त्या जाखमाता जांभळपणा संघाला डी जे कुठेतरी आता शुभम थोडासा लाईन भरकटताना दिसतोय कारण की पहिला चेंडू त्याने टाकला होता पहिल्या चेंडूवरती एक धावाळी दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला आणि आता तिसरा चेंडू टाकण्यात आला होता हा बिमरच्या स्वरूपात न घोषित केला पंचांनी नक्कीच आता पुढचा चेंडू जो असणार तो फ्रीटचा चेंडू असेल सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची जबरदस्त टोटल चेंडू नक्कीच फ्रीटचा चेंडू असणार आहे नक्कीच विकेट नक्की मिळणार परंतु एक धाव नक्कीच मिळणार ती जाकमाता जांभूळपाडा संघाला आयुष्य शेळकेकडून प्रत्येक चौकाराला शंभर रुपयाचा पारितोषिक असणार आहे आशिष शेळके यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि षटकाराला दोनशे रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि इथे मात्र बघा चांगला प्रयत्न झाला होता परंतु झेल मात्र सुटतोय तो अशी शेळक्याचा आणि इथे दुसऱ्या धावण्याचा दा प्रयत्न होतोय आणि दोन दावा पूर्ण होत आहेत का नक्कीच याच्याकडला आता लक्ष लागलंय पंचांचा डिसिजन येतोय रिव्ह्यू घेतलाय नक्कीच इथे सेकंड रनसाठी नक्कीच रनआउट आहे की नाही हे चेक करतील आता नक्कीच विनंती करतोय की परेश आपल्याला विनंती असेल की आपण चेक करायचंय सेफ आहे सेकंड रन कम्प्लीट होते इथे नक्कीच दोन दावा मिळत आहेत त्या माथा जांभूलपाडा संघाला चांगली रनिंग बिटवीन ती विकेट म्हणावी लागेल आशिष आणि वैभवच्या मध्ये नेक्स्ट मॅच कॉल येतोय माझी विनंती आहे की विलाज आता युवा मंच मानखोरे विरुद्ध कांसळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉससाठी प्लीज सेकंड मॅच कॉल आहे आपल्याला आणि इथे मात्र हा चेंडू जातोय का चेंडू जातोय का आणि चेंडू गेलाय मात्र इथे सीमारेषेचा बाहेर येतोय हा वन बाऊस चौका शंभर रुपयाचा पारतोषिक लागू झाले आयुष्य मार्फत नक्कीच आशिष शेळक यांना प्रत्येक चौकाराला शंभर रुपये आणि प्रत्येक षटकाराला दोनशे रुपयाचा पारितोषिक असणार आशिष शेळके यांच्यासाठी पुन्हा एकदा नक्कीच इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू येते दरम्यान दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत जाकमाता जांभूलबाडा संघाची धाव संख्या झाली ती बिनगडीबाद बावीस धाव संख्या ट्वेंटी टू रन्स म्हणजे मी खरंच सांगेन की आतापर्यंत एक चांगली सुरुवात नक्कीच मी म्हणावी लागेल बावीस धाव आल्या धावपालकावरती शेवटच्या चे अठरा चेंडू शिल्लक असतील आणि धावा हव्यात त्या आता जा कांबूलपडा संघाला चव्वेचाळीस धावांची आवश्यकता अठरा चेंडू आणि चव्वेचाळीस धावा ओ, 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 ओ दा गायकवाडना आपल्या विनंती आहे की आपण टॉस करायचंय नेक्स्ट मॅच विला जाता युवा मंच मानखोरे विरुद्ध कांसळ नक्कीच एक चांगला जबरदस्त सामना बघायला मिळणार एका बाजूला प्रमिलजी शिंदे असतील तर एका बाजूला जितू दळवी असेल एक चांगला बिग फाईट सामना बघायला मिळणार प्रेक्षकांना विला जाता युवा मंच मानखोरे विरुद्ध कांसळ असं एक लढत पाहायला मिळणार नेक्स्ट मॅच मात्र टॉस नक्कीच मी म्हणेन मनीष ददा गायकवाड यांच्या हस्ते होतोय या मॅचचा संतोषजी माने आमचे मित्र आज आलेत आज आपल्याला या मैदानावरती खेळताना दिसतील आज नक्कीच आज घरी आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाने देव देवीताला नक्कीच आज प्रत्येक जण नमस्कार करून आज मैदानावरती उतरलाय कॅन्सल संघ विन होते डिसिजन सांगायचं आपलं वळुवा मैदानावरती अठरा चेंडू आणि चव्वेचाळीस जावांची आवश्यकता आहे नक्कीच जाकमता जांभूलपणा संघाला नवीन गोलंदाजी मार्फत गोलंदाज आला आहे तो म्हणजे प्रबंजन उर्फ सोन्या एक जबरदस्त असा गोलंदाज वेरिएशन गोलंदाज आहे ऑफ कट लेग कट स्लोअर पदे चेंडूक टाकण्यामध्ये यशस्वी असा गोलंदाज आहे नक्कीच त्याच्यासमोर समोर त्यात ताकदीचा ता फलंदाज म्हणजे वैभव मात्र वैभवने अजूनही पर्यंत एकही मोठा फटका खेळलेला नाहीये स्लोअर फुलटॉस होता मात्र त्याला भेदून दिलाय सीमा निषेधा बाहेर होत्या वैभवच्या बॅट मधून पहिला खणखणीत दणदणीत असा हा अभी बघा मी मगाशीच सांगितलं होतं चेंडू टाकण्याच्या अगोदर नक्की सांगित होत वैभवच्या बॅटमध्ये अजून एकही मोठा फटका आलेला नाही परंतु याच चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आलाय कैलासजी देसाई इथे आले त्यांचं स्वागत आहे आपला विनंती आहे की आपण समोरच्या कक्षामध्ये येऊन आहे दरम्यान एक चांगला चेंडू टाकण्यात आला इथे मात्र जोरात एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होते आणि इथे दोन धावा इथे आरामात पूर्ण होतात चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन धावा कम्प्लीट करताय दोन धावा मिळतील जा कमता जांभूलपणा संघाला नक्कीच आता मात्र आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय तो म्हणजे वैभव पहिल्या चेंडूवरती षटकार घेतला दुसऱ्या चेंडूवरती दोन धाव आल्यात नक्कीच अठरा चेंडू आणि चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे कैलासजी देसाई आपलं इथे हार्दिक स्वागत आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे आपलं स्वागत आहे आज सुपर संडे आज अंतिम दिवस या चषकाचा आज गर्दी होणार या मैदानावरती यात काही शंका नाहीये कारण की उद्या ऑफिशियल सुट्टी सुद्धा जाहीर झालेली आहे त्याच्यामुळं लोक मस्त दुपारी आज जेवण करून या मैदानावरती गर्दी करणार जबरदस्त नक्कीच हा ऑफला येतोय बिगेस्ट हायेस्ट असा हा षटकार नक्कीच आता इथे आक्रमक रूप नक्कीच धारण करतोय तो वैभव जो वैभव पहिल्या दोन षटकामध्ये शांत होता नक्कीच तो आता बरसताना दिसतोय इथे आक्रमक होताना दिसतोय नक्कीच पहिल्या चेंडवरती त्याने षटकार घेतला होता दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा पुन्हा आता तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय नक्कीच कुठंतरी प्रबंजन थोडंसं मागडे ठरतोय अतिशय जोरात टाकला होता चेंडू परंतु चेंडू ऑपस्टम्प चा चेंडू बाहेर होता पंच राजेंद्र भोरी सांगतात की हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू एक धाव मिळणार ती जाख माता जांभूळपाडा संघाला बॅटची एज लागले नक्कीच जिथं क्षेत्रक्षक हजर झालाय दरम्यान एक धाव मिळते दुसऱ्या धावाचा दा प्रयत्न होतोय का आणि ते मात्र स्वतःची विकेट नक्कीच इथे आशिष शेळके गमावत आहेत परंतु स्ट्राईकवरती नक्कीच आणण्याचं काम केलंय त्यांना वैभव याला दरम्यान पहिला आघाडी रनआउटच्या स्वरूपात बाद होते आशिष शेळके इंटर झालाय म्हणजे विशाल गुरव हा एक धडाकेबाज फलंदाज स्फोटक फलंदाज नक्कीच आशिष शेळके आपले स्वतःचे विकेट नक्कीच गमावले परंतु स्ट्राईकवर आणण्याचं काम नक्कीच वैभवला केलंय वैभव आक्रमक भूमिकेमध्ये नक्कीच आता प्रबंजन कौतुक करावं लागेल प्रबंजन अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय कमबॅक करतोय नक्कीच आतापर्यंत पुन्हा एकदा चेंडू नक्कीच ऑफस्टॉम चा चेंडू बाहेर चाललाय पंचांनी सांगितलं चेंडू नक्कीच सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रभाई दळवी इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे त्यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे हे सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नक्कीच मी म्हणेन जितेंद्रभाई दळवी इथे आले त्यांचं स्वागत आहे त्याचप्रमाणे आपले जयेशजी पाटील सुद्धा इथे आले आहेत त्यांचं सुद्धा इथे स्वागत आहे आणि इथे मात्र काय होते बघा सोप्पा झेल नक्कीच हातातून सुटतोय जयजी पाटील आपल्याला विनंती आहे की आपण समाज कक्षामध्ये यायचं आपलं सुद्धा स्वागत आहे एक सोपा झेल नक्कीच हातातून सुटला मात्र धावा मिळाला त्या चेंडूवरती दोन धावा मिळालेल्या आहेत निश्चित स्वरूपात आमचे महड गावचे एक जबरदस्त असे आमचे मित्र या देशाई चषकाला नक्कीच इथे भेट देत आहेत जयजी पाटील आपलं स्वागत आहे या चषकामध्ये एक हा डिटर फलंदाज सुद्धा आहेत ते मोठे मोठे फटके सुद्धा मारतात आणि इथे मात्र बघा मैदानामध्ये अतिशय सुरेख चेंडू येते निर्धाव चेंडू होते दरम्यान इथे तीन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती स्कोअर बोर्डवरती एक गडी बाद एक्केचाळीस धावसंख्या फोर्टी वन रन्स पाणी घेऊन जायचं प्लीज म्हणजे आता दुगाळे सर बारा चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हव्या आहेत त्या पंचवीस धावांची आवश्यकता बारा चेंडू आणि पंचवीस धावांची आवश्यकता आहे नक्कीच आज सामना तुरशीचा होणार कारण एका बाजूला व्याघ्रेश्वर वराड संघ जो खेळतोय विठ्ठल तेलंगे यांचा नक्कीच संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आशिषजी शेळके यांचा जाकमाता जांभूळपाडा संघ आहे परंतु विठ्ठल तेलंगे यांचा वाघ्रेश्वर वराडच्या संघाच्या बाबतीत सांगायचं झालं एक चांगला गोलंदाजीचा भरणा असणारा संघ आहे म्हणजे बारा चेंडू आणि पंचवीस धावा एक फाईट सामना होणार शंभर टक्के यात काही शंका नाहीये जी पाटील आपलं स्वागत आहे आपण या देसाई चषकाला आपण नक्कीच भेट दिलीत आपलं खूप 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 स्वागत माझी विनंती आहे पंकजबाई देसाई की आपण जयेशभाई पाटील यांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे सुभाषजी मोरे यांना विनंती आहे की आपण जयेशभाई यांचं स्वागत करायचं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे अनिलजी देसाईने विनंती असेल की सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रभाई दळवे हे सुद्धा इथे आले आहेत त्यांचं सुद्धा इथे स्वागत करायचं आहे आपण हे सुधागड क्रिकेटचं एक पाऊल पुढे नेण्यासाठी मोठं योगदान आहे त्या अध्यक्षांचं बघा क्रिकेटचे सर्व रूल्स नक्कीच इथे सगळे फॉलो होत आहेत सुधागड क्रिकेट असोसिएशनचे सुद्धा आहेत की प्रत्येकाने आपल्या टीमने जर्सी घालूनच मैदानात उतरायचे अन्यथा दोन रनची पेनल्टी असे बरेचसे काही नियम असतील काटेकोरपणेचं पालन केलं जातं त्यासाठी भक्कम नेतृत्व करतात ते अध्यक्ष जितेंद्रभाई दळवे त्यांच्यामार्फत गेल्या वर्षी आपण सुधागड प्रीमियर लीग पाहिली होती नाईट रजनी स्पर्धा न भूतो न भविष्य अशी नाईट रजनी स्पर्धा झाली होती याच मैदानावरती अवकाळी पाऊस आलं मोठं संकट आलं त्या संकटातून सुद्धा आम्ही उभे राहिलो आणि अध्यक्षानेसुद्धा ती बाईट्स दिली होती की या संकटाला आम्ही घाबरणार नाही आम्ही दिमाखाने पुन्हा उभं राहू आणि पुन्हा उभे राहिले आणि ती सुधागड प्रीमियर लीग अति यशस्वीरित्या नक्कीच पार पाडून दाखवली नक्कीच तळू या मैदानावरती बारा चेंडू आणि पंचवीस धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्फत गोलंदाज आलाय शुभम मात्र विशाल गुरव ऑन स्ट्राईक एक जबरदस्त असा धडाकेबाज फलंदाज आहे बिग हिटर असा फलंदाज आहे सुधागड प्रीमियर लीग बरेचशे टुर्नामेंट बऱ्याचशे स्पर्धा या मैदानावरती यांनी गाजवलेल्या आहेत असा फलंदाज अतिशय सुरेख चेंडू बघा वेग आहे चेंडूला नक्कीच आज गुडलेन चेंडू आहे गुडलेन चेंडू उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात यष्टीरक्षक रोशन खंडाकडे आपली कामगिरी मात्र अचूक पार आहेत दरम्यान इथे निर्धाव चेंडू तर आता चेंडू शिल्लक असतील अकरा आणि धावा त्या पंचवीस अकरा चेंडू आणि पंचवीस धावांची आवश्यकता जबरदस्त अतिशय जबरदस्त चेंडू टाकणार क्रिकेटच्या नक्कीच मी म्हणे क्रिकेटच्या क्षेत्रातील ब्रह्मास्त्र जे मांडलं तर यॉकर चेंडू मात्र टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय शुभम दरम्यान या चेंडूवरती मात्र नक्कीच एक धाव मिळणार ती जाका माता जांभूळपाडा संघाला आणि आता मात्र स्ट्राईक आलेला फलंदाज वैभव दहा चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता आहे नक्कीच मी मागाशी सांगितले की सामना हा बिग फाईट तुरशीचा सामना होणार कारण की वराट संघाचा सांगायचं झालं तर वराट संघाचा एक चांगला गोलंदाजीचा भरणा असणारा संघ आहे कारण की विठ्ठल जी तेलंग्याच्या तालमीत शिकले सर्व गोलंदाज आहेत पण नक्कीच बघा जर हा फलंदाज मैदानात राहिला वैभव तर नक्कीच त्याच्या ते मनगडात तेवढी क्षमता आहे हे मॅच विन करून देण्याची हा सामना जिंकून देण्याची कारण की त्याच्या अगोदरच्या षटकात त्याने दाखवून दिले दोन षटकार मोठे मारलेत ते नक्कीच त्याने बॅट ची एज लागले मात्र इथे नक्कीच इथे हा चेंडू जातोय सीमा रेषेचा बाहेर होतोय घरगळत असा हा चौकार नक्कीच एक चौकार आलाय नक्कीच वैभवच्या बॅटमधून बॅटची एज लागून नक्कीच चौकार गेलाय दरम्यान इथे समीकरणात आता असं शिल्लक आहे की नव चेंडू शिल्लक आहेत आणि धावा त्या वीस धावा नव चेंडू वीस धावांची आवश्यकता शॉर्ट पिच चेंडू होता नक्कीच त्याला भेदून दिलाय सीमा रेषेचा बाहेर रे येतोय हा खणखणीत दणदणीत असा हा षटकार धन्यवाद डीजे थोडासा नक्कीच मी म्हणेन शुभमने अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती पहिले चे, चे, दोन चेंडू टाकले होते त्याच्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव आला होता त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली होती आणि आता शेवटच्या दोन चेंडूवरती एक चौकारने एक षटकार आलाय मागाशी सांगितलं की वैभव अतिशय या मैदानावरती जोपर्यंत असेल तोपर्यंत जो या सामन्यात जिंकू देण्याची धमक त्याच्यामध्ये चांगला चेंडू तटवला चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक येतोय काय दरम्यान क्षेत्रक्षक आलाय परंतु मिसफिल्डिंग तिथे झालंय झेल मात्र सुटतोय दोन धावा त्या मिळतात जाभूलपाडा संघाला नक्कीच आता सामन्यामध्ये चुरस निर्माण झालाय नक्कीच मी म्हणेन आता कारण की चेंडू शिल्लक आहेत सात आणि धावा हव्यात त्या बारा धावांची आवश्यकता सात चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता शेवटचा चेंडू नक्कीच जर आता निर्धाव चेंडू आला तर नक्कीच शेवटच्या षटकात सुरस निर्माण होईल सात चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता सात बारा चांगला चेंडू तोडवला क्षेत्र आलाय फिंग झालाय आणि इथे मात्र बघा काय झालंय जिथे एक धाव होती तिथे मात्र चार धावा मिळत आहेत हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल नक्कीच मी जाख माझा जांभूळपाडा संघाला चार धावा मिळतील चार षटकांचा खेळ समाप्त झालाय आता परत धाव पलकावरती धावा लागल्यात त्या अठ्ठावन्न धावा सहा चेंडू शिल्लक आहेत धावांची गरज आहे ती आठ कंपल्सरी चेसिंग एक यशस्वी स्कोरच्या भूमिकेमध्ये माझ्याबरोबर बरोबर जोडले आहेत दुगाडे सर रोहा तालुक्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये आणि सुधागड तालुक्यामध्ये या तिन्ही तालुक्यामध्ये बेस्ट स्कोरची भूमिका म्हणून निभावतात सचिन देसाई त्यांना नक्कीच खास इथं आमंत्रण केलं गेलेलं आहे या चषकासाठी मैदानावरती सहा चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता मात्र वैभव खेळतो वैयक्तिक पंचेचाळीस धावसंख्येवरती फक्त पाच सेहेचाळीस धावसंख्येवरती फक्त चार धावा फक्त दूर आहे आपल्या अर्धशतकापासून या देसाई चषकामध्ये अजूनपर्यंत कोणी अर्धशतक मारलेलं नाहीये या पहिलं अर्धशतक झलकावतोय का याच्याकडे आता लक्ष लागलंय नक्कीच गोलंदाजी मार्फत गोलंदाज एक प्रमुख अस्त्र नक्कीच विठ्ठलजी तेलंगेने बाहेर काढले वैग्रश वराट संघाकडून गोलंदाजी मार्फत विनोद सहा चेंडू आणि आठ धावा ऑन स्ट्राईक फलंदाज विशाल अतिशय जबरदस्त चेंडू टाकला नक्कीच या चेंडूला नक्कीच मी म्हणेन एक धाव इथे आरामात पूर्ण केलेली गेलेली आहे आणि आता मात्र फलंदाज ऑन स्ट्राईक जो आलेला आहे तो फलंदाज आहे वैभव पाच चेंडू आणि सात धाव्यांची आवश्यकता आणि वैभव फक्त आपल्या चार धावा फक्त दूर आहे अर्ध शतकापासून पाच चेंडू आणि सात धावा नक्कीच मी मागाशी सांगितलं दुगाळे सर की हा सामना तुरशीचा सा होणार यात काही शंका नाहीये विठ्ठलजी तेलंगे उमेश खंडागळे रोशन खंडागळे लेजंड क्रिकेटर आहेत आपल्या संघाचे वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल करतायत त्यांनाही माहिती आहे की सामना खूप इम्पॉर्टंट आहे पाच चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे आणि इथे मात्र या षटकारावरती नक्कीच पहिलं अर्धशतक नोंदवतोय आपल्या नावावरती आपल्या स्टाईलमध्ये आपल्या हटके स्टाईल मध्ये वैभव फपाळे नक्कीच करतोय अर्धशतकाची खेळी नक्कीच त्यांनी आपली बॅट नक्कीच उंच करायचे सर्व प्रेक्षकांना आपली बॅट दाखवायचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैभवसाठी पहिलं अर्धशतक देसाई चषकामध्ये अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी लेग चेंडू बाहेर आणि इथे मात्र तो म्हणजे जांभूळपाडा संघ आणि पुढील वाटचाळीत शुभेच्छा त्या व्याघ्रेश्वर वराट संघाला दोन्ही संघाचा अभिनंदन 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 परंतु नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल आम्हाला सांगण्याचीच गरज लागणार नाहीये ज्याने अर्ध्या